गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. वर्ग सात कविता क्रमांक चार श्रावण मास बालकवी यांची कविता आपण म्हणून घेतली होती आणि समजावून घेतली होती. पण त्या कवितेची कृती कवितेचे प्रश्न उत्तर आपल्या राहिलेले होते. ते प्रश्न उत्तर आज आपण लिहून घेऊया. कृती क्रमांक एक कविता वाचून पुढील कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. प्रश्न हे कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी आणि फुले. प्रश्न क्रमांक एक प्राणी यामध्ये प्राण्यांची नावे लिहिते. कवितेत आलेले प्राणी प्राणी कुठले होते? हरिणी हरिणी पाडस पाडस म्हणजे हरिणीच बाप पाडस किल्लारी नंबर दोन आहे पक्षी. हा झाला एक हा दोन पक्षी पक्ष्यांची नाव कवितेत आलेल्या पक्ष्यांची नाव. पक्षी आहे बगळे पाखरे बगळे पाखरे. त्यानंतर नंबर तीन फुले फुले आहे सोनचाफा सोनचाफा केवडा आणि पारिजात. तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहून घ्यायची आहे वर्कबुक मध्ये. ओके त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करा मध्ये पहिला प्रश्न आहे देव दर्शनाला निघाले. उत्तर लिहायचंय ललना. नंबर दोन ललना. उत्तर बॉक्स मध्ये लिहायचं आहे ललना. सेकंड आहे फुले पाने उडणाऱ्या सुंदर बाला सुंदर बाला. त्यानंतर नंबर तीन आहे गाणी गात फिरणारा गो. नंबर तीन गो आणि नंबर चार चौथा प्रश्न आहे स्त्रियांच्या चेहऱ्यावर लिहिलेले श्रावण महिन्याचे गीत. उत्तर आहे श्रावण महिन्याचे गीत. फळावर मी नुसती उत्तर लिहून दिलेली आहे. प्रश्न तुमच्या वर्कबुक मध्ये आहे. त्या प्रश्नांच्या समोर उत्तर लिहायची आहे. सेकंड मधला फर्स्ट आन्सर ललना सेकंड गो थर्ड सुंदर बाला आणि फोर्थ श्रावण महिन्याचे गीत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सुंदर बाला या फुलमाला या ओळी सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण होतो. नाद म्हणजे आवाज गोड आवाज निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात म्हणजे म्हणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. या कवितेमध्ये प्रत्येक वर्णाचा काही ओळीमध्ये एकाच वर्णाचा भरपूर प्रमाणात उपयोग केलेला आहे जास्तीत जास्त उपयोग केलेला. अशा ओळींचा नाद आवाज खूप सुंदर असतो. त्या कविता ऐकायला त्या ओळी ऐकायला फार छान वाटतं. अशा पंक्ती अशा ओळी आपल्याला त्या या कवितेतून ओळखायचे आणि त्या ओळी आपल्याला लिहायचे. ओळी बघा.
पहिली ओळ आहे श्रावण मासी आषाढ मासी. प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे हे. फर्स्ट ओळ श्रावण मासी पक्ष श्रावण मासी पक्ष मास श्रावण मासी हर्ष मानसी. या दोन्ही शब्दात म सी मा या दोन्ही यांचा नाद झालेला आहे. म्हणजे हे शब्द हेच उच्चार हेच वर्ण काय झालेले आहे उच्चारलेले. सेकंड ओळ आहे तरु शिखरांवर उंच उड्डाणावर. तरु शिखरांवर उंच उड्डाणावर. उंच घरांवर. नंबर तीन. नंबर तीन है उठी वरती जंदाल वरती वरती जरदान वरती. वरती वर नंतर उतरुणी येती. उतरुणी येती अवनी वरती. उतरुणी येती अवनी वरती. अशा ओळी तुम्हाला अशाच ओळी तुम्हाला कवितेमध्ये पुन्हा शोधायचे आहे आणि लिहायचे. आलं लक्षात? चार ओळी मी लिहून दिलेली आहे. सात ओळी आपल्याला लिहायचे. तीन ओळ्या ओळी तुम्ही कम्प्लीट करा. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक तीन. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाच्या ओळी आपल्याला कवितेतून शोधून घ्यायचे. बघा अर्थ मी वाचते. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडतो. कवितेमध्ये ही ओळ शोधायची. तर ही ओळ आहे याचं उत्तर आहे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. पुन्हा सांगते क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. नंबर दोन झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. ही ओळ आहे तरु शिखरांवर उंच घरांवर. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. त्यानंतर आहे नंबर तीन हिरणी आपल्या पाडांसह पूर्णात बागडत आहे. इथली ओळ आहे सुंदर हिरणी. सुंदर हरणी हिरव्या पूर्णी निजबाळांसह बागडती. ओळ आहे सुंदर हरणी हिरव्या पूर्णी निजबाळांसह बागडती. प्रश्न क्रमांक तीन मी सांगितलेला आहे. आता प्रश्न क्रमांक चार बघा. प्रश्न क्रमांक चार आहे पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात. ओळी दिलेल्या आपल्याला श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. प्रश्न क्रमांक चार या दोन ओळीचा अर्थ मी बोर्डवर लिहून देते. तो अर्थ तुम्हाला लिहायचा. प्रश्न क्रमांक चार कवितेच्या ओळींचा अर्थ आहे श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात माळ रानावर. माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्छ दाटलेली असते. हिरवळ गच्छ दाटलेली असते.
वत्स दातरेणी वत्स दातरेणी असते शनातर शनातर पावसाच्या सरी येतात पावसाच्या सरी येतात तर लगेच तर लगेच लख ऊन पडते लख ऊन पडते हा ऊन पावसाचा लपंडा हा ऊन पावसाचा लपंडा पाहून मन आनंदाने फुलवीत मन आनंदाने मन आनंदाने फुलून येते प्रश्न क्रमांक चार चे उत्तर दिलेले आपण त्यातून पुढीचा अर्थ लिहिलेला बघा अर्थ लिहिलेला आहे श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते क्षणातच पावसाच्या सरी येतात तर लगेच लख ऊन पडत हा ऊन पावसाचा लपंडा पाहून मन आनंदाने फुलून येते नेक्स्ट क्वेश्चन मुक्तोत्तरी प्रश्न आहे पुढील प्रसंगी काय घडले ते लिहा पहिला पाऊस आल्यावर आता हे तुम्हाला लिहायचे मुख्योत्तरी प्रश्न की जेव्हा पहिला पाऊस येतो पाऊस घडल्या आल्यानंतर कोणत्या घटना घडतात काय होत आलं लक्षात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होमवर्क म्हणून लिहायचं सरीवर सरी कोसळल्यावर एकावर एक सरी येतात लागोपाठ जोरात पाऊस येतो तेव्हा काय घडतं या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे नंतर आहे श्रावण महिन्यात तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल श्रावण महिन्यामध्ये पाऊस येतो लगेच जाते मध्येच येतो अशा वेळेला आकाशामध्ये आपल्याला कुठले कुठले बदल दिसतात आकाशात मोठमोठे काय ढग दिसतात नंबर एक लिहू शकता तुम्ही नंतर अचानक वारा सुटतो काळ्या ढगातून अचानक पाऊस पडतो कधी जोराचा पाऊस येतो नेहमी नेमका पाऊस बंद झाल्यानंतर ऊन येते आणि ऊन आल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसतो असे पाच पॉइंट तुम्हाला लिहायचे उत्तरी प्रश्न होमवर्क म्हणून आहे त्यानंतर बघूया आपण भाषा अभ्यास व व्याकरण कृती भाषा अभ्यास मध्ये पहिला आहे पुढील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून बासरी फर्स्ट बासरी बासरीला समानार्थी शब्द आहे पावा आता व्याकरण कृती बघतोय बासरी पावा स्त्रिया ललना स्त्रिया ललना कवितेतले शब्द आपल्याला लिहायचे समानार्थी आकाश न मेघ जलद धग सुद्धा आपण लिहू शकतो धग बुराकी गो बुराकी गो पृथ्वी अवनी अवनी
जरज हा शब्द आपल्याला कवितेत आलेला आहे म्हणून आपण मे त्याचा समानार्थ शब्द लिहिलेला आहे जलद कारण हा कवितेत कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला आलेला आहे अवणी त्यानंतर आहे वृक्ष वृक्ष तरु मुख बदन आणि रा रोष रा रोष पहिला प्रश्न आपण लिहिलेला आहे कवितेत आलेले समानार्थी शब्द आता सेकंड आहे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या रा अगर आणि बगर दोन गट दिलेले आहे बघा हर्ष उंच रा मंजू कुण आणि बगड आहे कर्कश प्रेम दुःख सागरी खोल आता याच्या विरुद्धार्थी जोड्या तुम्हाला लावायचे होमवर्क आता थर्ड क्वेश्चन पुढील शब्दांची स्त्रीलिंग स्त्रीलिंगी रूपे लिहा बगळा बगळी स्त्रीलिंगी रूपे लिहा बगळी गो गोपी गो गोपी पुरुष स्त्री पुरुष स्त्री क्वेश्चन नंबर फोर तक्ता पूर्ण करा एक वचन आणि अनेक वचन कुठे एक वचन शब्द दिलेला आहे कुठे अनेक वचन शब्द दिले बघा काय द्यायचंय तोरण तोरणे घर घरे बगळा बगळे फूल फुले केवडा केवडे पंख पंख आलं लक्षात उत्तर सगळ्यांना लिहायची त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच आहे पुढील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय शोधून लिहा क्रिया विशेषण अव्यय शोधून लिहायची आहे चोहीकडे हिरवळ दाटली आहे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातलं क्रिया विशेषण अव्यय कुठलं आहे चोहीकडे त्यानंतर नंबर दोन क्षणात येते सरसर शिरवे यातलं क्रिया विशेषण अव्यय क्षणात हळूहळू सूर्यास्त होईल कोणतं राहील हळूहळू आणि नंबर चार पाडसे तुरु तुरु धावतात तुरु तुरु चोहीकडे क्षणा हळूहळू आणि तुरु हे क्रिया विशेषण अव्यय लेखन विभाग जो आहे तो तुम्हाला करायचा श्रावण व वैशाख या दोन महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात येईल श्रावण महिना सुरूच आहे श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी घडतात वैशाख महिन्यात कुठल्या गोष्टी घडतात निसर्गात काय बदल होतो वैशाख आणि श्रावण या दोन्ही महिन्यातल्या घटना तुम्हाला तुमच्या पद्धतीने द्यायची सेकंड आहे पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा कधी पाऊस आणि छत्री यामधून संवाद करायचा आहे संवाद लिहायचा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर छत्रीची गरज पडते छत्री पावसाला काय सांगते की तू आला म्हणूनच माझी गरज पडते पाऊस छत्री पाऊस आला की लोकांच्या लोकांना शेतीसाठी पाणी मिळतं शेतकरी आनंदी होतो तरीकडे पाऊसापासून संरक्षण करण्यासाठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी छत्री समोर येते अशा प्रकारचा दोघांचा संवाद तुम्हाला लिहायचा आहे ओके आणि नेक्स्ट लेसन आहे आपला भांड्यांच्या ध्वनी भांड्यांच्या ध्वनी या पाठाची प्रश्न उत्तर आपण नेक्स्ट पिरियडला सॉल्व करू ओके आणि जी श्रावण मास या कवितेची प्रश्न उत्तर आज लिहून दिलेली आहे तुम्हाला सांगितलेली आहे ती आज लिहून घ्यायची ओके बाय